माझं नाव सदानंद महादेव शेट्टे. मी कबड्डी 8 ते 10 वर्षापासून सुरुवात केली. शालेय जीवनापासूनच मी कबड्डीला सुरुवात केली आणि अशा प्रकारे सुरुवात केल्यावर खेळाच्या मैदानामध्ये माझं नाव आस्ते 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 मोठं होत चाललं आणि शालेय जीवनातच मी मोठा खेळाडू होईन असं बरेच लोकांना वाटलं आणि त्याच्यावरूनच मी माझ्या खेळाची प्रगती करता येईल तेवढी केली. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 10 वेळा विजेता होतो. अशा प्रकारे रेकॉर्ड मला वाटतं कबड्डीमध्ये पुरुषांमध्ये मला माझाच असेल असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे खेळून मी पहिला 1972 साली अर्जुन अवॉर्ड घेतला. पहिला भारतातला पहिला अर्जुन अवॉर्ड मी घेतला आणि त्याच्यानंतर 71 मला छत्रपती अवॉर्डसुद्धा मिळाला. अशा प्रकारे 2 अवॉर्ड्स या महाराष्ट्र गौरव पुरस्कार 1 लाखाचा मला 1990 साली मुख्यमंत्री शरद पवार असताना मिळाला. मी ऑलराऊंडर होतो. कबड्डीमध्ये दोन्ही साईड मी कव्हर करायचो. शिवाय चढाईसुद्धा माझी मेन होती. चढाईमध्ये मी प्रमुख खेळाडू म्हणून संघाचा खेळलो. अशा तऱ्हेनं मी 16 वर्ष राष्ट्रीय स्पर्धा खेळलो आणि या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 10 वेळा विनर्स होतो. अशा प्रकारे माझी कारकिर्द झाली. मी सेंट्रल रेल्वेमध्ये कबड्डी खेळाडू म्हणूनच खास नोकरीला होतो आणि त्याच्यातूनच भारतीय रेल्वे संघातून राष्ट्रीय स्पर्धा 16 वर्ष सातत्याने खेळलो. अशा प्रकारे माझी कारकिर्द झाली. माझे 2 गुरु आहेत. एक राजा पवार म्हणून होता, तो बाहेरचा होता, परंतु आमच्या संघातील एक कृष्णा पाटील म्हणून एक आमचे गुरु होते. आणि अशा प्रकारे हे आणि अनेक खेळाडू, दत्ता मालक, परशुराम पाटील, शांताराम वागे, मदन पुजारी, संभा भाले, शिवराम पवार, अशी अनेक नावं माझ्याकडे आहेत. मधु पाटील, की ते आमच्या वेळेला भरपूर कबड्डी खेळाडू होते आणि आजचा जो कबड्डी आहे त्याच्यात आणि आमच्या कबड्डीमध्ये फार फरक आहे. कारण आम्ही कबड्डी खेळायचो तो 18-20 फुटावर खेळायचो. आजचे कबड्डी खेळाडू बोनस लाईनवर खेळतात आणि त्यामुळे त्यांना पुढे आल्यावर खेळाडू मारता येतो. परंतु आम्हाला खेळाडू मारायचा असेल तर 18-20 फुटावर जाऊन मारावं लागत होतं आणि तिथून परत बाहेर निघायचं म्हणजे खेळाडूमध्ये संपूर्ण क्षमता पाहिजे आणि ताकद पण पाहिजे. अशा प्रकारे खेळाडू जर असेल तरच त्याला चांगला खेळाडू बनता येईल. मातीतलाच कबड्डी चांगला होता माझ्या दृष्टीने, मी सांगितलं. कारण काय, तुम्ही पाहिलं असेल की मॅटवरती आता कबड्डी खेळत आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी नीमध्ये मार लागलेला आहे बऱ्याच खेळाडूंना मॅटवरती. कारण पाय सरकत नाही, त्यामुळं दबला जातो आणि त्या ठिकाणी नीला मार लागतो. अशा प्रकारे मातीवर खेळल्याने पाय थोडासा घसरतो आणि घसरला तरच त्याला स्पीड मिळतो आणि अशा प्रकारे तो मातीतल्या ह्याच्यामध्ये चांगला खेळू शकतो. परंतु आता आपल्याला इंटरनॅशनल सामन्याच्या दृष्टीने पदार्पण केलं आहे आपण भारताने आणि त्या दृष्टीने सर्व बाहेरचे खेळाडू मॅटवर खेळतात, त्यामुळं आपल्याला मॅटवर खेळण्याची गरज आहे आणि भासती गरज. आपल्या पिक्चरचं निर्माते जयंत लाडे आणि पिक्चरचं नाव आहे सुरसपाटा. खरोखरच चांगलं आहे की कबड्डीवर असा पिक्चर निघतो आहे आणि अशा प्रकारे अनेक लोकांनी कबड्डीवर पिक्चर काढण्याच्या दृष्टीने विचार केले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. काही लोकांनी अर्धवट चर्चा केली, अर्धवट डिस्कस केलं, अर्धवट फिल्म पण केली असेल, परंतु पूर्ण कोणीच केली नाही. आणि आज हे लाडेनी ही कामगिरी केली आहे ती खरोखरच चांगली आहे. अशा प्रकारे प्रोड्युसर निघायला पाहिजेत की जे मराठी कबड्डीसारख्या खेळाला आज भारतने संबंध संपूर्ण देशामध्ये सगळ्या आपल्याला चांगलं वैभव प्राप्त झालेलं आहे आणि त्याला कारण म्हणजे हे जर असे पिक्चरमधून आपले खेळाडू आले तर ते खेळाडूंनाही चांगलं होईल तसं आणि आपल्या खेळाचा प्रसारही चांगला होईल. सूर सपाटा मार सपाटा ह्याच गड्याचा काढीन काटा.
25 वर्षानंतर पुण्यांदा आकप शाळेमध्ये आणायचं चान्स आहे.